नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर नीटच्या परीक्षेची सुरुवात झाली. नीट म्हणजे भ्रष्टाचाराचं एक मोठं केंद्र आहे. पण केंद्रातलं जे भ्रष्टाचारी नरेंद्र मोदीचं सरकार आलं, या सरकारने जाणूनबुजून गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, सामान्याच्या मुला मुलींना डॉक्टर होऊ नये अशी व्यवस्था निर्माण केली. जशी नोटबंदी जगातली सगळ्यात मोठी भ्रष्टाचाराची व्यवस्था होती, तीच व्यवस्था नरेंद्र मोदीजींनी शेअर बाजारात निर्माण केली, तीच पद्धत नीट मध्ये निर्माण केली. नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर नीटच्या परीक्षेची सुरुवात झाली. नीट म्हणजे भ्रष्टाचाराचं एक मोठं केंद्र आहे. बारावीच्या नंतर आम्ही MBBS साठी ऍडमिशन द्यायचो आणि जे मेरिट असेल त्याच्या आधारावर ते निर्णय व्हायचे. नीटच्या परीक्षेच कंट्रोल पूर्ण केंद्र सरकारने आपल्या ताब्यात ठेवून होतकरू मुला मुलींना संधी मिळू नये, गरिबांच्या मुला मुलींना संधी मिळू नये अशा पद्धतीची एक व्यवस्था निर्माण केली. आई वडिलाला आपल्या मुलाला डॉक्टर करायचं असेल तर त्याला ट्युशन लावून आणि अथुनात पैसा खर्च करून त्या नीटच्या परीक्षेची तयारी करावी लागत होती असं चित्र आपण पाहतोय. आणि आमची सुरुवातीपासून मागणी होती की ही नीटच्या परीक्षा रद्द कराव्या. जुन्या पद्धतीनंच मेडिकलचा कोटा पूर्ण केला जावा, त्या पद्धतीचे ऍडमिशन व्हावेत. पण केंद्रातलं जे भ्रष्टाचारी नरेंद्र मोदीचं सरकार आलं, या सरकारने जाणूनबुजून गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, सामान्याच्या मुला मुलींना डॉक्टर होऊ नये अशी व्यवस्था निर्माण केली. आपण पाहिलं की निवडणुकीच्या जेव्हा टप्पा संपला 7वा आणि 1 तारखेला जे संध्याकाळी पासून माध्यमाच्या माध्यमातून PMO ऑफिस मधून जे काही मसाला पुरवला गेला होता आणि आता 400 पार झालेला आहे आणि शेअर बाजारामध्ये जो उठाव झाला तो कुठल्या कुठल्या परिवारांना फायदा झाला याचे आकडे पण आपल्याला पाहायला मिळतात. आता त्याचा एक नंबरचा लाभार्थी चंद्राबाबू नायडू, त्यांची मिसेस आणि मुलाच्या नावाने जवळपास 800 कोटीचा फायदा 2 दिवसामध्ये झाला. म्हणजे या लाभार्थ्यांना कसा फायदा द्यायचा, जनतेचे पैसे कसे लुटायचे, अशी भ्रष्टाचारी व्यवस्था. जशी नोटबंदी जगातली सगळ्यात मोठी भ्रष्टाचाराची व्यवस्था होती, तीच व्यवस्था नरेंद्र मोदीजींनी शेअर बाजारात निर्माण केली, तीच पद्धत नीट मध्ये निर्माण केली. आणि भ्रष्टाचाराचं एक मोठ्या प्रमाणात जी यंत्रणा आहे त्याचे मुख्य नरेंद्र मोदी तयार होऊन या देशातल्या व्यवस्थेलाच बर्बाद करायचा हा जो प्लॅन केलेला आहे त्याच्यातलं नीट सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आमची मागणी आहे की याची CBI चौकशी झाली पाहिजे आणि नीटच्या परीक्षाच रद्द झाल्या पाहिजे, ही काँग्रेसची मागणी आहे.